बावळट चालवून केला आहे तीन आडीबिडी असा मराठी एवढा बावळट. ते म्हणजे काय हिरो आहे कोण बघणार पिक्चर, अनुष्का चव्हाण नवीन हिरो आहे. मग बाळासाहेबांनी त्या चौकामध्ये बोलले मी येतो, तू काय घाबरू नकोस, तुझं पिक्चरला कोण हात लावणार नाही काढणार नाही. बापरे शेजारी एवढे मोठे कलाकार आहेत, त्यामुळे माझ्या वॅनिटीमध्ये बाकी कोणी नसलं तरी मी अशी सावधानमध्ये बसून राहायचे. जेवढं घरगुती चित्रपट देता येईल हा असा त्यांचा कल आहे, म्हणून तर लेक असावी अशी. माहेरच्या साडीनंतर विजय कोंडके घेऊन येत आहेत त्यांचा नवीन चित्रपट. नमस्कार, मी निलेश अडसूळ. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हल्ली वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्यासाठी लेखक दिग्दर्शकांची घाई सुरू असते, किंवा त्या वेगळ्या धाटणीचे विषय मांडण्यासाठी लेखक दिग्दर्शक सरसावत असतात. पण अशात कुठेतरी आपल्या घरातला आपला विषय मागे पडतो. पण अशातच एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या माणसातला आपला विषय घेऊन एक नवा कोरा सिनेमा येऊ घातलाय, ज्याचं नाव आहे लेख असावी तर अशी. तर या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याकडे या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक विजय कोंडके, अभिनेत्री गार्गी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे आपल्या लोकमतच्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करणार आहोत. तुम्हा सर्वांचं लोकमत फिल्मीकडनं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला असं वाटतं की आपण विजय सरांकडनं सुरू करूया. की मी मगाशी जसं म्हटलं की इतक्या वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे येत आहेत, पण घरातला विषय कुठेतरी मागे पडतोय, आणि मग हा विषय कसा हिरला आणि कुठून सुरुवात झाली या विषयाची? सगळ्यांना माहिती आहे की मी पहिला जो चित्रपट बनवला आणि दिग्दर्शित केला तो होता माहेरची साडी. हा चित्रपट किती चालेल याची मला कल्पना नव्हती, पण अंदाज एक होता की खर्च निघून दोन पैसे मिळतील. पण तो इतका चालला म्हणजे चमत्कारच झाला म्हटलं तरी हरकत नाही आहे. न भूतो न भविष्य, घराघरात पोचला. म्हणजे खेडेगावातलं सुद्धा एक 50 घरांची वाडी असेल किंवा 5 घरं असतील तिथेही तो पोचला. आणि अतिशय प्रेम त्या चित्रपटावर लोकांनी केलं, त्यामुळं मग मला असं वाटायला लागलं की आपण आता पुढचा पिक्चर कुठला बनवूया. तर लोकांच्याकडून, मित्रांच्याकडून, सगळ्यांच्याकडून एकच मागणी होती की तुम्ही माहेरची साडी 2 बनवा. तर मी म्हटलं माहेरची साडी 2 का बनवायचं? तर ते बोलले तो इतका पॉप्युलर झाला आहे की तुम्हाला पब्लिसिटीवर खर्च करावा लागणार नाही, फक्त माहेरची साडी 2 म्हटलं की झालं बस. तर मी त्याचं स्क्रिप्ट त्याप्रमाणे तयार केलं. केल्यानंतर पिक्चर फ्लोअरवर जाईपर्यंत ज्या घटना घडल्या, किंवा आमचा रमेश भाटकर त्याचा मेन रोल करत होता तो एक्सपायर झाला, ते झाल्यानंतर मी विचार करत असतो काय करावं. तर विक्रम गोखले गेले, नंतर भालचंद्र कुलकर्णी गेले. मी नंतर त्यात विचार केला की बा आता हे माणसं गेलेली आहेत आणि आपण माहेरची साडी 2 मध्ये जर आपण रमेश भाटकरच्या जागेवर आमका आमका ह्या आर्टिस्टला तुम्ही पहा, विक्रमच्या जागेवर तुम्ही याला पहा असं म्हणणं, ते मला तेवढं पटलं नाही. ते का? ते चित्रपट इतका चालला, इतका चालला की काही लोकांनी 25-50-100 इतक्या वेळा पाहिलेलं आहे, त्यांना सगळे सीन माहिती आहेत सगळे टोटल. तेव्हा मी विचार केला की इथं आपण जर दुसरा आर्टिस्ट घेतला कुठलाही, तर लोक त्या रमेश भाटकरचा जो पॉप्युलर सीन झालेला आहे तिथं फ्लॅशबॅकमध्ये जातील. आणि ते फ्लॅशबॅकमध्ये गेले किंवा विक्रमचा जो सीन आहे शेवटचा चितार असतात तिथला, त्याच्यात जर फ्लॅशबॅकमध्ये लोक गेली तर इथं चित्रपटामध्ये ते परत फ्लॅशबॅकमधून परत ओरिजिनल ह्याला यायला त्यांना वेळ लागणार. बरं, आणि जेव्हा येतील ना तेव्हा बराचसा चित्रपट पुढे गेलेला असेल आणि मग त्यांना ती कथानक कळणार नाही आणि मग काय म्हणतात फालतू पिक्चर आहे, बेकार आहे. तर असं होऊ नये म्हणून मी जुनी कुठली कास्ट घेतली नाही, नवीन कास्ट घेतलं आणि म्हणून हा चित्रपट लेख असावी तर असी हा. पण दुसरं एक असं होतं की माझ्याकडे लोकांचा महाराष्ट्रातल्या माहेरच्या साडीमुळं कौटुंबिक चित्रपटाचा दिग्दर्शक असा एक छाप पडली आहे. आणि मी त्याचा विचार केला की लोक ज्यासाठी आपल्याकडं पाहतात ज्या आशेने त्याला आपण धक्का द्यायचा नाही तर लोक असा धक्का देते की मी परत उठणार नाही आलं लक्षात. म्हणून मी म्हटलं नको, लोकांना जे आवडतं तेच आपण देऊया
आणि म्हणून तशाच पद्धतीचं कथानक घेऊन मी लेख असावी तर अशी जो घराघरामधला जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक घरातला म्हणजे महाराष्ट्रातला ना इंडियातला अगदी तर तो प्रॉब्लेम मी बघितलं की हे सगळीकडे हे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावर आपण काय चित्रपट बनवू नये म्हणून मी हे कथानक घेऊन हा चित्रपट बनवतो. पण कलाकारांचा तर मुद्दा आम्हाला समजलाच की कलाकार तुम्ही का नाही ते कलाकार घेतले पण प्रत्येक चित्रपटाचं एक गणित असतं ज्याला आपण आर्थिक गणित म्हणतो बॉक्स ऑफिसवर जे चालतं त्याच्यासाठी कदाचित माहेरची साडी दोन हे नाव जास्त प्रभावी ठरलं असतं किंवा ते जास्त पैसे कमवून देणारं ठरलं असतं असं नाही का वाटत म्हणजे त्याकडे बघताना. पण ते तुम्हाला अगोदरच सांगितलं माझ्या मित्रांनी पण सांगितलं की तुझे प्रमोशनचं सगळा खर्च वाचेल माझ्या साडी तेच मी म्हटलं ते वाचवायला मी गेलो तर मी एखाद्या वेळेस रस्त्यावर पण येईल कारण पिक्चर घेतलाच नाही लोकांनी तो तर मग काय करायचं ते कथानक आहे माझ्याकडे ते पुढे मागं बघूया आपण हे दोन चार पिक्चर चालली ना मग ते बनवू नाही चाललं तरी चालेल आता नको. खरंय खरंय मला गार्गीकडे यायचंय लेख असावी तर अशी म्हणजे हल्लीच्या अभिनेत्रींकडे जर बघितलं तर काहीतरी वर्सटाईल किंवा काहीतरी वेगळं करण्याची धडपड सुरू आहे मग ते वेबसिरीज असेल किंवा काही बोल्ड सिनेमाज असतील पण गार्गीने मात्र लेख असावी तर अशी हा सिनेमा निवडला तर काय त्याचं कारण आणि मग तुझा प्रवास. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात तसं की काहीतरी वेगळं करायचं एक अटेम्प्ट असतो सगळ्या सगळ्यांचा तर हा माझ्यासाठी एक काहीतरी वेगळं करायचा अटेम्प्ट आहे कारण मी खूप लहानपणीपासूनच या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी 6-7 वर्षाची होते तेव्हापासूनच मी ॲक्टिंग सुरू केली. सो सुरुवातीला मी खूप टी व्ही सीज केल्या वोडाफोन मॅगी पास्ता बजपेन्स मलबार गोल्ड साऊथमध्ये आणि मग मी दोन हिंदी पिक्चर पण केले एक हवाई दादा केला जेव्हा मी 8 वर्षाची होते म्हणजे काही कळत पण नव्हतं पण इन्स्टिंक्टवरती काय म्हणतो सगळे चाईल्ड ॲक्टर्स जसं खेळतात तशा ह्यांनी त्यात अनुपम खेरजी होते आणि मी असं दादापोतीच्या रिलेशनशिपवरती पिक्चर होता जो ज्याने खूप फेस्टिवल राऊंड्स केले. मग मी झॉकमॉन म्हणून एक वॉल्ट डिझनीचा पहिला इंडियातला पिक्चर होता दर्शील सफारी सोबत तर तो पिक्चर केला. बाकी मराठी पण 2-3 पिक्चर केले आणि मग भरपूर मी नाटकाकडे वळले त्याच्यानंतर काही वर्ष तर मी त्या हिशोबानी ॲक्टिंगकडे नेहमीपासूनच माझं एक हे होतं कल होती माझी पण जेव्हा हा मला फोन आला विजय सरांचा आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला पण असं सुरुवातीला थोडं झालं की म्हणजे मी जशी वाढली आहे किंवा मला जी रियालिटी माहिती आहे त्याच्यापासून ही खूप दूर आहे पण दॅट इज अन ॲक्टर्स चॅलेंज राईट. सो मैं माझ्यासाठी हा चॅलेंजिंग रोल होता माझ्यासाठी हे चॅलेंजिंग स्क्रिप्ट होतं आणि त्या सगळ्यापेक्षाही मी जेव्हा नावं वाचली मी विजय सरांचंच जेव्हा नाव कळलं किंवा बाकी ऑनसॉम्बल कास्टची जेव्हा मी नावं वाचली तेव्हा मग स्क्रिप्ट आणि स्टोरी ऑनेस्टली आफ्टर अ पॉइंट वॉज अ बून ऑन चेरी ऑन टॉप म्हणू शकतो आपण. ज्यांना ज्येष्ठ अतिज्येष्ठ आता म्हणतात खरं तर कारण की 75 वर्षाची एक बाल अभिनेत्री असंही काही लोक उल्लेख करतात त्या अभिनेत्री नयना आपटे या चित्रपटात एक महत्वाच्या भूमिकेत आहे तर आम्हाला तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे की नयनाताईंची भूमिका नेमकी काय आहे. कजाग नाही भांडखोर नाही दुसऱ्याला मदत करणारी आहे परंतु विनोदाची थोडीशी झालर आहे म्हणजे ती सोडून काम नाही करायचं म्हणजे ते जर झालर काढली तर नुसताच पडदा राहील म्हणून ती विनोदाची झालर कायम ठेवून ती भूमिका केली आहे. आणि माझ्याबरोबर अर्थात अभिजित चव्हाण आहेत काम करून घेणारे दिग्दर्शक आहेत त्यामुळे हे असल्यामुळे काम चांगलंच होणार याची मला शाश्वती होती म्हणून मी ते काम केलं. पण पडद्यावरती जसं तुम्ही उल्लेख केला की ही भूमिका कजाग नाहीये खाष्ट नाहीये पण तुम्हाला वैयक्तिकरित्या कुठल्या भूमिका करायला आवडतात खाष्ट भूमिका करायला आवडतात विनोदी करायला आवडतात. खरं सांगे ना तर मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतात पण माझ्याकडे जास्तीत जास्त विनोदाची झालर असलेल्या भूमिका येतात कारण माझा एक कल आहे म्हणजे माझा काम करण्याचा एक साधारण तसा कल आहे की माणसाला आनंद देत राहावं हसवत राहावं स्वतः हसावं लोकांना हसवावं रडवावं का असा मला सारखा प्रश्न पडतो म्हणून साधारणतः नाही ना भाई तुम्ही जरा थोडंसं
विनोदी अंगांनी जरा करा असं म्हणतात आणि मग तसं ते ग्राफ सुरू होतो त्या भूमिकेचा. अशी त्यातली खरी गोष्ट आहे. पुन्हा गार्गीकडे येईन की या सगळ्यांनंतर या दोघांनाही आणि तुझ्या पूर्ण म्हणजे जे काही कास्ट आहे त्यांना बराच अनुभव आहे, म्हणजे अनुभवी कास्ट आहे, पण या चित्रपटात काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता की शूटिंग असेल किंवा काही किस्से असतील? नक्कीच. आम्ही ऑलमोस्ट 1.5 महिना शूट करत होतो आणि मग कोंके फार्मच्या कर्मभूमीवरती शूट करायला मिळालं, तर दॅट इन इटसेल्फ वॉज अ व्हेरी बिग डील फॉर मी. मला आधीपासूनच सवय आहे की सेटवरती एखादं पुस्तक घेऊन जावं किंवा काहीतरी, कारण मध्ये खूप वेळ असतो आणि मग तो वेळ कसा जातो हे पण कधी कळत नाही. पण या सेटवरती इतकं एक घरगुती वातावरण होतं, सगळे एकमेकांशी खूप खुलून बोलत होते, गप्पा मारत होते, की मला पुस्तकाला हात लावायला पण वेळ नाही मिळाला. मी थ्रूआउट सीन्सच्या मध्ये फक्त कान लावून ऐकायचे की कोण काय किस्सा सांगतंय, कोण काय बोलतंय. आणि आय थिंक ऑन स्क्रीन तर शिकायलाच मिळालं, पण ऑफ स्क्रीन या सगळ्यातनं मला इतकं काय काय शिकायला मिळालं, म्हणजे गमतीदार किस्से पण आणि बाकी पण, कारण सगळे इतके दिग्गज कलाकार होते माझ्यासोबत. आणि बाकी तर काय गमती जमती कमलेश सर असल्यामुळे तर ते तर होतातच, सरांना पण माहिती आहे की सेटवरती 1 मिनिट शांततेत असा जात नाही की ते कोणाची खिल्ली नाही उडवत आहेत किंवा कोणावरती काहीतरी टिप्पणी नाही करत आहेत, तर अशा गमती जमती पण खूप झाल्या. आय थिंक एक खूप मेमोरेबल गोष्ट माझ्यासाठी होती की मी आय थिंक शेड्यूलचं पहिल्या का दुसऱ्या आठवड्यातच सर मला म्हणले की एक शेण सारवण्याचा सीन करायचा आहे, आणि मी स्क्रिप्टमध्ये वाचलेला आणि आर्ट डिपार्टमेंटनी खऱ्या 2 बादल्या शेण माझ्यासमोर आणून ठेवल्या आणि मी तिथे फक्त उभी होते की खऱ्या शेणानी सगळं करायचं. तर नाही का, मी पुणे मुंबईत वाढलेली मुलगी आहे, माझ्यासाठी हा खूप पहिला एक्सपिरियन्स होता. पण सरांनी स्वतः बाकी सेटवरती सगळ्यांनी मला शेण कसं सारवायचं शिकवलं, त्याचे 2-3 टेक्स घेतले आणि मग इट फेल्ट नॅचरल आफ्टर दॅट. पण माझ्यापेक्षा जास्ती गंमत बाकीचे जे अजून को ऍक्टर्स आहेत त्यांची आहे शेणासोबत, ते तुम्ही पिक्चरमध्येच बघा. पण सध्या सगळीकडे एक नाव गाजतंय ते म्हणजे विनोदी अभिनेता ओंकार भोजने, आणि ओंकार या चित्रपटात त्याची एक महत्वाची भूमिका आहे, तर तुला त्याच्यासोबत काम करताना कसं वाटलं किंवा काही गमती जमती घडल्या का तिथे ओंकार सोबतच्या? ओंकार सोबतच्या म्हणजे आमचा दोघांचा जो पहिला सीन एकत्र होता, पहिल्यांदाच मी त्याला पण भेटलेले आणि पहिलाच सीन एकत्र होता, त्यात म्हणजे मी दूर चालले असं दाखवते, त्यामुळे आमचा पहिलाच सीन एकत्र असा होता की मी रडतीये आणि मी त्याला मिठी मारून रडतीये की मला नाही जायचं आहे, मला नाही जायचं आहे. आणि आम्ही जेव्हा रिहर्सल करत होतो त्याच्यासाठी, तर दर रिहर्सलला जेव्हा कोणी त्याच्या जवळ गेलं की तो काहीतरी असे गमतीदार खुशबू जायचा कानात की मग झालं, यू कम्प्लिटली ब्रेक आउट ऑफ दॅट कॅरेक्टर अँड यू हॅव टू रीड यू एव्हरीथिंग. तर हळूहळू मला रिअलाइज झालं की आशानी तर भरपूर टेक होणार आहेत. असे कलाकार जेव्हा सेटवरती असतात जे एवढं लाईव्हली वातावरण ठेवतात की मग यू ऑल्स हॅव टू प्ले अलॉंग अ लिटल. आय थिंक विजय सरांकडे येईल की जेव्हा तुमचं नाव सगळ्यांना समजलं की म्हणजे चित्रपटाचं पोस्टर आलं लेख असावी तर अशी लेखक दिग्दर्शक विजय कोंडके, तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडला की अरे विजय सर येत आहेत, विजय कोंडके येत आहेत आणि जवळपास 34 वर्षांनी येत आहेत, म्हणजे तुम्ही येत आहे याची उत्सुकताही आहे, या लोकांना प्रश्नही आहेत, तर हा 34 वर्षांचा प्रवास, ही 34 वर्ष का लागली आणि मग आता हा सिनेमा का, असे अनेक प्रश्न, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. एवढा पिरियड जाण्याचं कारण त्यातलं माझी काही घरगुती कारणं होती त्याला प्रॉब्लेम्स, आणि ते मी इथं सांगू शकत नाही आहे, पण काळ मोठा गेला. मग आता ह्या काळामध्ये आपण काय करायचं म्हणून मग मी स्क्रिप्टवर कॉन्सन्ट्रेशन केलं, स्टोरीजवर, आणि आज माझ्याकडे जवळजवळ 9-10 स्क्रिप्ट रेडी आहेत पिक्चरच्या, त्याच्यातली मी 4 पिक्चर ऑलरेडी डिक्लेअर केलेत. आत्ता मी त्याच्यातली नावं सांगायची झाली तर पहिला पिक्चर आहे हवालदार काळू बाळू आणि निळू कॉमेडी, दुसरा आहे वाट चुकलेले नवरे, तिसरा आहे जाई जुई आणि चौथा आहे माझे घरटे माझीच पिले. तर हे आता एकामागे एक हे चित्रपट येणार आहे,
तर मध्ये मला भरपूर वेळ मिळाला आणि त्याच्यामध्ये मी 9-10 स्क्रिप्ट रेडी आहेत आत्ता. आणि मग फायनान्सिंग ह्याची सगळी व्यवस्था सगळी झाल्यानंतर मग हा चित्रपट मी डिक्लेअर केला आणि तो कम्प्लीट झाला. पण जेव्हा विजय कोंडके नाव येतं तेव्हा अर्थात कोंडके हा खूप मोठा ब्रँड आहे तुमच्यासोबत, खूप मोठा ब्रँड आहे तुमच्यासोबत. तर या आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने दादांची आठवण आणि दादांविषयी आम्हाला ऐकायला आवडेल, किंवा त्यांनी तुम्हाला असा सल्ला दिलाय की जो तुम्हाला या फिल्ममध्ये उपयोगी आला. नाही, दादांचा किस्सा सांगायचा झाला तर एक किस्सा मोठा आहे. म्हणजे तिथे असा किस्सा आहे की आम्ही शूटिंग करत होतो तुमचं आमचं जमलं चित्रपटाचं कोल्हापूरला, आणि कोल्हापूरला तिथे एक घर आहे, तिथे दगडी घर आणि एक मळा आहे त्याचा, त्याला किशा बापूचा मळा असं म्हणतात. बरेच मॅक्झिमम शूटिंग तिथं झालेली आहे. तिथे वीर आहे मोठी, तर त्या चित्रपटामध्ये अंजना होती हिरोईन, म्हणजे उषा चव्हाण नव्हती, अंजना होती. आणि झालं असं की त्यावेळेस पुण्याहून मी आमचे प्रोफेसर MES कॉलेज म्हणजे ज्याला आत्ता गरवारे कॉलेज नाव आहे, तर त्यांनाही मी घेऊन गेलो होतो. प्रभाकर ताम्हाणे म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, कारण त्यांची स्टोरी राज कपूरने BVO BV त्यांच्या कथेवर बनला होता तो. तर ते आमचे प्रोफेसर, तुम्हाला बरी विजय शूटिंग कसं असते ते मी बघितलेले नाही आहे, तेव्हा मला घेऊन चलतो. तर मी त्यांनाही घेऊन गेलो होतो तिथे. झालं असं ते शूटिंग चालू होतं तिथे, आणि त्यात सीन होता की दादा अंजनाला आपला मळा दाखवायला आणतात, चल तुला आमचा मळा बघायचो सगळं दाखवतो. आणि तिथे येतात आणि त्या ते चिंचेचं मोठं झाड असतं आणि त्या झाडाला खूप चिंचा लागलेले असतात. तेव्हा अंजना म्हणते, आय्या किती चिंचा लागल्यात झाडाला. मग दादा म्हणतात, तुला पाहिजे का, मी पाडून देतो, तुम्ही कसे चढणार वर झाडावर. नाही, मी तुला पाडून देतो चिंचा, बोलले. माझा नेम एवढा परफेक्ट आहे ना की मला गावामध्ये नेमड आहे म्हणून बोलतात, तर तुला पाहिजे का म्हणून ते असं जातात फिरतात आणि दगड शोधतात. एक दगड सापडतो त्यांना, तो दगड घेतल्यानंतर ते एक स्टाईल आहे खेडेगावातली की दगड कसा मारायचा, आंब्याला म्हणा चिंचेला म्हणा असं. तर ते असं घेतात दगड आणि असं करून त्याच्यावर थुंकतात आणि असा जवळ घेतात ना, त्यांना तो वास येतो, फेकून देतात. ज्या आईला वापरलेलं परत दुसरा दगड, दुसरा दगड कुठे आहे का. तर ते वापरलेलं आहे म्हटल्यानंतर जे तिथे जे रिफ्लेक्टर घेऊन जे पोरं उभी होती ना असे, ती ते रिफ्लेक्टर टाकून पळायली, कारण त्यांचा नेहमीचा जीवनातला त्यांचा अगदी त्यांचा म्हणजे घनिष्ठ त्याच्याशी संबंध आलेला खेडेगावा म्हणून ते त्यांना काय ते रिफ्लेक्टर हलायला लागला असा, ते पळून गेले लांब लांब उभे राहिले तिकडे. मग दाखवला, अरे या या इकडे या, तर ते काही यायला तयार नाहीत लवकर. आणि इतकं का सगळं इन्व्हेस्ट आहे म्हणून अंजना सारखे दादानं विचार, दादा काय वापरलेला दगड म्हणजे काय, वापरलेला दगड म्हणजे काय. आता दादा कसे सांगणार तिला. दादा बोलले, एक काम करू, मी आपण ह्याला गेलो ना हॉटेलवर, मग मी तुला सांगेन. आता हिने विचारलं ना वापरलेलं दगड म्हणजे काय दादा, त्या पोरांनी ऐकलं, परत ती जवळ आलेली परत गेली, परत जाऊन लांब खो 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 हसत उभे राहिली. ह्याच्यामध्ये जवळजवळ आमचा पाऊण तास गेला, ती यायलाच तयार नाही. मग आली बाबा, एकदाची आली आणि मग तो सीन सुरू झाला. मग दादांनी तिला सांगितलं, अगे आपण वॉशरूममध्ये जातो की नाही, तर बोलले हो. मग तिथं गेल्यानंतर तिथं बघ एक असं कागदाचं हे असतं ओढायला, वापरतो आपण ते पाणी पण असतं, तर बोलले हां मला माहिती आहे ते मी यूज करते, ते आता ती शहरातली होती ते मला माहिती आहे ते मी यूज करते. बरं मग अगं खेडेगावामध्ये तो कागद नसतो, कुठेही कधी आलं तर कुठे काय मिळणार तिथे म्हणून त्या दगडाचा वापर करतात. तर ती एवढं ऐकलं लोकांनी आणि मग ती बोलली, आय्या टोचत नाही का, जे पोर पळाली परत झालं परत यायला तयार नाही. तर असा असे खूप किस्से घडले दादांचे ह्याच्यामध्ये, माझ्याकडे भरपूर आहेत ते किस्से. पुन्हा एकदा गार्गीकडे येईल की आपण जेव्हा काम करताना दिग्दर्शक आपल्याला ओरडेल का अशी भीती असते, तर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शकाचा किती वेळा ओरडा खाल्ला? खूपदा
नाही, मला असं वाटत नाहीये की असा ओरडा तर नाही खायला लागला थँकफुली. पण मी सर्वात लहान होते सेटवरती, त्यामुळे आय थिंक सगळ्यांनी खूप मदत केली एकतर मला, आणि मग विजय सरांनी पण खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं, म्हणजे जेव्हा एखादा काही जड सीन असेल किंवा खूप इमोशनल सीन असेल तर तो सुरू व्हायच्या आधी सर वॅनिटीमध्ये येऊन मला समजवायचं की त्यांचं काय विजन आहे, की त्यांनी हे का लिहिलंय आणि मग हे पर्टिक्युलर वाक्य असं का लिहिलंय आणि त्यामुळे तू हे असंच का घ्यायला पाहिजेस. सो या सगळ्या गोष्टी यांच्यावरती भरपूर डिस्कशन व्हायचे आणि मग सेटवरती जायचो. त्यामुळे माझ्यासाठी पण मी लर्निंग एक्सपिरियन्स होता. त्यामुळे असं ओरडा आय डोंट थिंक सर तुम्हाला तुम्ही सांगायचं मी नाही एवढा नाही मला आठवते की ओरडा अगदी असा खाल्ला. पण मला हाच प्रश्न नयनाताईंना थोडा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे की आता तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, दिग्गज आहात, पण जेव्हा तुम्ही तिच्या वयाच्या होतात आणि नाटकातनं काम करत होतात, संगीत नाटक आणि ते सगळा प्रवास चालू होता, तर कुठल्या दिग्दर्शकाचा असा ओरडा किंवा त्यानं दिलेला सल्ला आजही लक्षात राहिलाय की नाही अरे हे मला तेव्हा सांगितलं होतं? बरोबर आहे. तर त्यावेळेला जेव्हा मी वर्षामधला रिकामा हे नाटक करत होते तेव्हा अरविंद देशपांडे हे दिग्दर्शक होते आणि त्यावेळेला शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक, म्हणजे एक्सपेरिमेंटल नाटक होतं ते चालू होतं. आणि आमची तालीम ही दादरला धुरू हॉल म्हणून आहे, अजूनही ते आहे, तिथे आमची तालीम चालू असायची. आणि आम्हाला तालमीची वेळ सकाळी 9 असायची, 9 ते 2 दुपारी तालीम, 2 जेवण, 4 ते रात्री 10 अशा तालमीचं शेड्यूल असायचं. खूप पाऊस होता आणि तेव्हा मी अंधेरीला राहत असे, तेव्हा बसनं मी यायची, तेव्हा 4 तिकीट होतं बसचं अंधेरी ते प्लाझा. ही 65 गोष्ट आहे, 65-66 गोष्ट आहे. आणि मी जेव्हा आले तेव्हा पाऊस असल्यामुळे मला आम्हाला जी मला जी 10 वेळ दिली होती त्याच्यामध्ये माझ्याकडून ते जिना उतरून खाली उतरून धुरू हॉलमध्ये जाईपर्यंत 10:35 झाले. आणि तेव्हा टॅक्सी वगैरे खूप पाऊस असल्यामुळे टॅक्सीवाले येत नव्हते, बसनं उतरून म्हणजे प्लाझा सिनेमाला बसनं उतरून जायचं. 10:35 म्हणजे माझ्या आधी सगळी मंडळी आली होती, जयंत सावरकर, आशा पोद्दार ही मंडळी आली होती आणि मी सुद्धा लवकरच निघाले होते घरातून, पण मध्ये पाऊस असल्यामुळे बस थांबली आणि मला उशीर झाला. तर मला म्हणाले नाही ना एकडी आहे, आयुष्यात जर तुला सक्सेस व्हायचं असेल तर वेळ पाळत जा आणि वेळेच्या आधी जात जा. मी म्हटलं हो बरोबर आहे, आज माझं चुकलं आहे, अशी चूक पुन्हा करू नकोस, अशी चूक पुन्हा करायची वेळ आली तर कामही करू नकोस. तर हा जो त्यांचा 65-66 दिलेला जो सल्ला आहे, अर्थात त्यावेळेला आमच्या घरातनं हे संस्कार आलेच होते, परंतु इंडस्ट्रीमध्ये असे काही 2-3 दिग्गज कलाकार होते किंवा दिग्दर्शक होते ज्यांनी वेळोवेळी ज्याला आपण असं म्हणतो ना टपली मारून सांगायचं हे बरोबर नाही आहे, ही पद्धत नाही आहे, असं नाही काम करायचं, तर ते आज मला उपयोगाला आलं. विजय सर, सोंगाड्या चित्रपट जेव्हा झाला तेव्हा तुम्ही दादांसोबत होता आणि सगळ्यांनाच माहिती की सोंगाड्या आधी रिलीजच्या वेळी थोडा प्रॉब्लेम झाला आणि मग बाळासाहेबांची मदत मिळाली आणि मग सोंगाड्याने जो विक्रम केला तो सगळ्या जगाला ठाऊक आहे, तर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही होतात, तर आम्हाला सोंगाड्याविषयी ऐकायला आवडेल की नेमकं ते काय होतं, तो प्रसंग कसा होता की जेव्हा सोंगाड्या म्हणजे काय म्हणतात सोंगाड्या थिएटरला लागत नव्हता, नंतर जे त्याने बॅटिंग सुरू केली ते विश्वविक्रम केला. ही 70 गोष्ट आहे सोंगाड्या चित्रपट आला त्यावेळेस, आणि मी नुकताच BCOM पास झालो होतो डिग्री पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि CA जॉईन केलं होतं मी. तर सोंगाड्याच्या ट्रायल झाल्या खूप चित्रपटाच्या, पण कुणीही डिस्ट्रीब्युशनला घ्यायला तयार नाही पिक्चर. मग दादा बोलले अरे काय करायचं आता, लोक बोलले मग तुम्हीच लावा की आता कोण घेत नाही, तर बोलले कसं लावायचं काय तेव्हा ते इच्छा माझी पुरी करा, ड्रामा करायचा तर वितरण तुम्हीच करा डिस्ट्रीब्युशन. मग ते बोलले डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय असतं, वितरण म्हणजे तेही काही माहीत नव्हतं त्यांना.
मग ते बोले असं थिएटर भाड्याने घ्यायचं आणि तिथं पिक्चर लावायचा. ते म्हणजे मला काय माहीत नाही. मग ते मला बोलून घेतलं. त्याने मला बोलले, अरे आपलं पिक्चर कोण घेत नाही आहे आणि का घेत नाही. तर म्हणजे मी बावळटचा रोल केला आहे, ती नाडी बिडी असा मराठी एवढा बावळट. तर ते म्हणले काय हिरो आहे, कोण बघणार पिक्चर. अनुषा चव्हाण नवीन हिरो आहे. तर इथं काय जयश्री गडकर पाहिजे होती आणि सूर्यकांत, अरुण सरनाईक, ही मॅन असे पाहिजे. हे बावळटला कोण येणार बघा, कोणी पिक्चर लावत नाही लावला त्या. आता काय करायचं मला म्हणजे तू काय करतोयस. म्हटलं सी ए करतोय. असं कर सोडून दे आणि तू माझ्याबरोबर ये. आपल्याला आता आपणच हे पिक्चर लावून तुलाच ते करावं लागेल. म्हणून आम्ही एक माणूस, एक ज्याला यातला एक्सपिरियन्स होता, असा कमिशन बेशी सूर घेतला आणि मला बोलली त्याच्याकडून शिकून घे सगळं ते. आणि असं करून पिक्चर पुण्यातल्या भानुविलास थिएटरमध्ये रिलीज झाला. तो झाल्यानंतर मग मुंबईमध्ये रिलीज करायचा. तर मुंबईमध्ये रिलीज करताना आम्हाला 2 आठवडे कोहिनूरचे मिळाले, कोहिनूरला, दादरला. आणि पिक्चर हाऊसफुल चाललेला आहे एकदम. आणि नंतर तो बोला 3 आठवड्याला मी काढून टाकणार. कपूर म्हणून तो ओनर होते, पृथ्वीराज कपूर त्यांचं नाव होतं. आता काय करेल. मग दादा गेले बाळासाहेबांच्याकडे की बघा मराठी निर्मात्यावर अन्याय होतो, पिक्चर हाऊसफुल चालले तरी काढतायत. मग बाळासाहेबांनी त्या चौकामध्ये बोलले मी येतो, तू काय घाबरू नकोस, तुझं पिक्चरला कोण हात लावणार नाही, काढणार नाही. मग बाळासाहेब आले तिथे त्या चौकामध्ये, ते उभे राहिले. आणि तिथे आता तिथे बाळासाहेब उभे राहिले म्हणून रस्ते बंद झाले सगळेच. कबूतर खाना आणि इकडे तिकडे ती लाईन फार मागे गेली तिकडे एकदम बंद झाल्यानंतर बोलले त्याला विचारा त्या मालकाला हे पिक्चर तू का काढतोस. मग त्याला आणला आतून थिएटरमधून बाहेर पोरांनी उचलून आणि त्याला सांगितलं बाळासाहेबांनी की हे पिक्चर काढायचं नाही, चांगलं चाललेलं आहे आणि जितकं चालेल तितकं चालवायचं. तर त्याने ते कबूल केलं. आणि मग तिथे तेरे मेरे बीच, अब तेरे मेरे सपने हा देवानंद आणि विजयानंदचा पिक्चर लागला होता. मग त्याचे बॅनर खाली उतरवले आणि सोंगाड्याचे बॅनर परत वर चढवले. त्या वाट आहे त्यावेळेस मग तो तब्बल 32 आठवडे पिक्चर चालला तिथे. ते बाळासाहेबांनी ते खूप मोठं काम त्यावेळेस केलं. म्हणून आज आमचं कोणत्या घरानं तिथे उभं राहिलं या उभं राहील मला आणि दादांनी पण बाळासाहेबांच्या बरोबर शेवटपर्यंत त्यांचं साथ दिली. पण तुम्ही बाळासाहेबांच्या कधी जवळ आलात का, किंवा तुम्हाला कधी असा योग आला का की बाळासाहेबांना जवळून अनुभवण्याचा, त्यांना पाहण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा? नाही तसा मला काही योग आला नाही त्यांच्याशी. म्हणजे आता मी नाज बिल्डिंगमध्ये आमचं ऑफिस होतं त्यावेळेस आम्ही थेट तिथे जे डिस्ट्रीब्युटर्स होते आमचे काही प्रॉब्लेम्स होते, ते प्रॉब्लेम्स घेऊन एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. पण इतकं घष्टन जवळ अशी बाळासाहेबांची माझी कधी झाली नाही. तुझ्याकडे ये मी गार्गीकडे. तू मगाशी जसा उल्लेख केला एका सिनेमाचा ज्याच्यात तू अनुपम खेरजींसोबत काम केलं होतं आणि बॉलिवूडमधले दिग्गज ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी सगळेच कलाकार उत्सुक असतात आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही आताही एकमेकांच्या संपर्कात आहात किंवा तुम्ही टचमध्ये आहात, तर त्यांच्यासोबतचं रिलेशन तुझं कसं आहे आणि त्यांच्यासोबतचा कामाचा अनुभव? मी मगाशी म्हटलं तसं मी अगदीच 8-9 वर्षाची होते जेव्हा मी पहिला त्यांच्यासोबत पिक्चर केला हवाई दादा म्हणून आणि UTVने प्रोड्यूस केलेला, म्हणजे जेव्हा UTV होतं तेव्हा. आणि मी तर खूप लहान होते म्हणजे त्याची स्केल कळायला की मी कोणासोबत काय काम करते. पण मला एवढं मी एक आठवण माझ्या खूप अजून लक्षात आहे ती म्हणजे असाच एक सीन होता की टेकडीवरती वरती मी एकटी बसली आणि मला जस्ट कळतं की माझे आजोबा म्हणजे अनुपम खेरजी स्वतः की गेलेत पिक्चरमध्ये आणि ती मी टेकडीवरती बसून रडतीये असा तो सीन होता. आणि आम्ही शूट करताना पहिल्यांदा असे खूप वेगवेगळे लोक आले, मला समजवलं की हा सीन आहे, तो सीन आहे, हे आहे, ते आहे, जे काही. पण ते काय डिरेक्टरना मिळत नव्हतं जे त्यांना हवं होतं ते. आणि मग अनुपम सर आले आणि त्यांनी मला बसवलं आणि ते मला म्हणले की तुझ्यात ते आहे, प्रत्येक ॲक्टरमध्ये प्रत्येक इमोशन्स हे असतात, ते फक्त कसे शोधायचे किंवा तिथपर्यंत कसं पोचायचं ही खरी कला असते.
तर ते म्हणले की तू असा विचार कर की व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव लॉस्ट इन युअर लाईफ. इट डझंट हॅव टू बी अ पर्सन. आणि जेव्हा तुम्ही 8 वर्षाचे असता तेव्हा एक चॉकलेट असू शकतं ती गोष्ट जी तुम्हाला एवढी दुखवते की ते इमोशन्स बाहेर येऊ शकतात. आणि त्यांनी खूप माझ्यासोबत तेव्हा वेळ घालवला, मला असं खूप काय काय समजवलं. आणि मग मी जेव्हा तो सीन दिला तो एका टेकमध्ये डिरेक्टरला लगेच मिळालं त्यांना जे हवं होतं ते. तर असं त्यांनी पण सेटवरती, आम्ही ऑनस्क्रीन तर दादापोती होतोच पण सेटवरती पण अगदी ते माझ्याशी दादापोतीसारखेच वागत होते थ्रूआउट. म्हणजे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी मला शिकवायचे, त्यांच्या वॅनिटीमध्ये बोलवून मला दाखवायचे की हे बघ जर तुला मोठा ऍक्टर व्हायचं असेल तर तुला सेल्फ सफिशियंट पण व्हायला पाहिजे. माझ्या वॅनिटीमध्ये मी हे 10 गोष्टी माझ्यासोबत नेहमी कॅरी करतो. कारण तुम्ही लोकांना विचारू शकता तुम्ही कितीही मोठे स्टार झाला की तुम्ही काही असं मागू शकता पण कशाला हातातलं सगळं कॅरी करायचं स्वतःसोबत. असं खूप काय त्यांनी मला शिकवलं. आणि मी खूप मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे मला ते दरवर्षी अजूनही वाढदिवसाला विश करतात, अजूनही मला ते काहीतरी गिफ्ट आणून देतात दरवर्ष. मी कधीही ते पुण्यात आले तरी मी त्यांना जाऊन भेटते. आणि मी पिक्चरनंतर 2-3 वर्ष झालेली आणि ते असेच पुण्यात आलेले तर माझ्या आईबाबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जेवायला येता का. आम्ही म्हणजे असंच होतो की आपण आपलं विचारून बघूया, आपण विचारायचं काम करूया. पण ते एका झटक्यात हो म्हणले. ते म्हणले चला उद्या येतो मी दुपारी जेवायला. आणि मग आमची धावपळ सुरू झाली कारण दुसऱ्या दिवशी जेवायला अनुपम खेर येणार म्हणल्यावरती एकदम असे सगळे हे झाले. पण ते घरी आले दुसऱ्या दिवशी अगदी आपलं घरगुती आमरसपुरी बटाट्याची भाजी असं सगळं जेवले, भरपूर गप्पा मारल्या आणि मग ते गेले. पण अजूनही मी पण त्यांच्या टचमध्ये राहते पण इट्स अ ब्लेसिंग की ते पण तेवढंच आहे त्यांचं अजून माझ्यावरतीचं ते प्रेम. पण या चित्रपटाविषयी त्यांना सांगितलं की नाही की कधी रिलीज होतोय किंवा? हो हो त्यांना मी लास्ट टाइम जेव्हा भेटले तेव्हा त्यांना सांगितलेलं. आणि ते पण ते म्हणलेत की नक्की तू सांग मला कधी येतोय काय, मी नक्की बघायचा प्रयत्न करीन. आणि मी काही मोठे डिसिजन्स घ्यायच्या आधी पण ही इज लाईक अ गॉडफादर इन द इंडस्ट्री फॉर मी सो टू से. तर काही मोठे डिसिजन्स घ्यायच्या आधी मी बोलते आधी त्यांच्याशी, त्यांना विचारते की त्यांचं काय म्हणणं आहे. आणि दरवेळेला त्यांचं पण माझ्यासाठी पण ही मोठी शिकवण आहे. ते हेच म्हणतात की तू कशाला हो म्हणायचं कशाला नाही म्हणायचं हा तुझा डिसिजन आहे पण एकदा हो म्हणल्यावरती ते प्रामाणिकपणे पार पाडता आलं पाहिजे. मग एकदा हो म्हणल्यावर मग 19-20 करून चालणार नाही की आता तू हा डिसिजन घेतलायस तर आता सी इट थ्रू विथ हार्डवर्क पॅशन अँड ऑनेस्टी. नैनाताईंकडे येईल. तुम्ही नैनाताईंचं जेव्हा नाव येतं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की खूप शिस्तप्रिय अभिनेत्री आहे. तर या सेटवरती चित्रपटाच्या किती लोकांना शिस्त लावली आणि कुणा कुणाला सरळ केलं, कुणा कुणाला धाक दाखवला, आम्हाला या चित्रपटाच्या सेटवरच्या गमती ऐकायच्या. हो पहिल्यांदा म्हणजे आधी कुठे आपण बसायचं आहे मेकअप करायला हे पहिल्यांदा मी विचारलं. जे कोणी जी व्यक्ती होती ते म्हणाले इथे. अच्छा इथे मग आत काय काय सोय आहे? मग हेअर ड्रेसर, मेकअप मन. मग त्याच्यानंतर मग आम्हाला सांगितलं इथे, म्हणजे मला सांगितलं वॅनिटीमध्ये इथे आहे. मग मी म्हटलं की मग मेकअप दादा कुठे आहेत? कारण जनरली आम्ही असं म्हणतो, रिस्पेक्ट देतो की मेकअप दादा म्हणून हाक मारतो. मेकअप मन वगैरे असं उर्मटपणानं आम्ही हाकबीक मारत नाही कारण तेवढे आम्ही मोठे नाही आणि झालो तरी बोलणार नाही की मेकअप दादा कुठे आहेत. नाही ते जरा थोडासा वेळ लागेल. मग का वेळ लागेल? वेळ का लागेल? पहिली गोष्ट म्हणजे मला सांगितलेलं आहे एवढ्या वेळात तुम्ही रेडी व्हा. मग मेकअप दादा नाहीत म्हणून मग मला जर उशीर झाला तर तिकडे जे दिग्दर्शक आहेत त्यांना असं वाटेल मी तयार नाही आहे. तेव्हा असं होता कामा नये. तेव्हा आधी इकडे माझा मेकअप करा, हेअर दीदीला सांगितलं पहिल्यांदा केस करून घ्या, मग मेकअप करा आणि सांगा की मी तयार आहे, मग ते मला कधी पण बोलवू देत. तर या दोघांना पहिल्यांदा थोडी थोडी शिस्त लावली मी या दोन माणसांना. नंतर मग काय सेटवरती कसं शिस्तीचंच वातावरण होतं.
त्यामुळे मग काय कोणाला शिस्त लावायचं कारण नाही, कारण विजय कोंडके हे शिस्तच आहे. म्हणजे अमुक एक व्हायला पाहिजे म्हणजे अमुक एक व्हायला पाहिजे. म्हणजे कसं असतं की तिथे शिस्त ही अशी लावून शिकवता येत नाही, शिस्त ही आतमध्ये असावी लागते आणि ती बाणवायची असते. आपण आता आतमध्ये जर बाणवली गेली तर ती शिस्तीत आपोआप माणूस काम करू शकतो. मला वाटतं मी 2 किंवा 3 दिवसच माझं काम होतं, पण माझ्याकडनं मी हा प्रयत्न केला की अमुक एक वेळ तमुक एक काम आणि तमुक एक स्क्रिप्ट आणि ते संपण्याची वेळ ही आपण पाळायची. आणि त्या दृष्टीनं अर्थात हे प्रॉडक्शन दादांचं आम्हाला काम नाही करू शकलो दादांबरोबर. थोडीशी खंत आहे मनामध्ये, दादांबरोबर करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे नाही मिळालं तरी त्या प्रॉडक्शनमध्ये तरी आम्ही आहोत. आणि म्हणून आम्हाला यांनी सुद्धा पुष्कळ खरं म्हणजे सेटवरती त्यांनी आम्हाला खूप शिकवलं कसं असावा सीन, कारण थोडंसं मागच्या पठडीतलं काम आहे. म्हणजे त्यांचं ते मागच्या पठडीतनं आत्ताच्या नवीन ह्याच्यात ते आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मनावरती असणारे जे संस्कार आहेत ते जुन्या स्कूलचे संस्कार आहेत. टेकिंग म्हणा, काम म्हणा, स्क्रिप्ट म्हणा, काम करण्याची पद्धत म्हणा, जे काही असेल ते थोडंसं पाठीमागे जाऊन आणि आता ते असे आलेले आहेत. त्यामुळे जेवढं घरगुती चित्रपट देता येईल हा असा त्यांचा कल आहे. म्हणून तर लेख असावी अशी. खरं आहे. गार्गीला पुढचा प्रश्न आहे, सगळ्यात जास्त भीती कुणाची वाटली, नयनाताईंची की सविताताईंची? कारण दोघी अभिनेत्री अशा खल भूमिका वगैरे करणाऱ्या आणि खाष्ट भूमिका करणाऱ्या, तर तुला सगळ्यात जास्त धाक कुणाचा वाटला, नयनाताई की सविताताई? खरं सांगू तर सगळ्यांचाच सुरुवातीला, पण कारण वॅनिटीमध्ये पण म्हणजे एका डोअरमध्ये मी आणि अजून कोण कोण असेल आणि दुसऱ्या डोअरमध्ये जर ह्यांच्यापैकी कोणी असेल तर ते एक मनात असतं ना की अरे बापरे शेजारी एवढे मोठे कलाकार आहेत, त्यामुळे मी वॅनिटीमध्ये बाकी कोणी नसलं तरी मी अशी सावधानमध्ये बसून राहायचे की फार आवाज नको करायला, फार हे नको करायला, फार ते नको करायला. पण एकदा सेटवरती गेल्यावर त्यांच्याशी बोलल्यावरती मी हेच रिअलाईज होतं की फक्त स्क्रीनवरती त्या तशा आहेत आणि रिअल लाईफमध्ये तर खूप चांगल्या आहेत. पण आय थिंक इट ऑल्सो डिपेंड्स ऑन हाऊ यू आर अँड हाऊ यू बिहेव विथ समबडी, की मी तुम्ही जेवढं समजून जेवढं रिस्पेक्ट देऊन लोकांसोबत काम कराल तेवढंच तुम्हाला तेवढेच ते पण तुम्हाला समजून घेतील. पण भीती तर होती थोडीफार. नयनाताईंसाठी माझा प्रश्न आहे, तुम्ही इतक्या दिग्गज अभिनेत्री आहात, इतक्या दिग्गज नटांसोबत तुम्ही काम केलंय आणि आम्हाला असं कळलं की तुम्हाला बॉलिवूडमधून सुद्धा ऑफर आल्या होत्या ज्या तुम्ही नाकारली आहे, तर आम्हाला तो किस्सा ऐकायला आवडेल की आमच्या नयनाताईंना बॉलिवूडमधून ऑफर येऊन तुम्ही त्या का नाकारल्या. कारण सांगते, कारण त्यावेळेला माझं मिली, चुपके चुपके, धरती आकाश, आणखीन असं एक मिथुन चक्रवर्तीचे 2 सिनेमे मी केले, तर 4-5 चित्रपटामध्ये मला काम होतं आणि बऱ्यापैकी रोल होते आणि ते मी केलं. आता याच्यानंतर जेव्हा चुपके चुपके हा पिक्चर जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर रामानंद सागरनी तो चित्रपट बघितला आणि आमचा नटरा स्टुडिओ जे पूर्वीचा आहे तिथे आमचं शूट चालू होतं, तेव्हा त्यांनी त्यांचा मनुष्य माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं की नैनाजी खूप बुला केला और बोलो के चरस पिक्चर मी रिलीज कर मतलब लॉन्च कर रहा हूँ और उसका शूट शुरू है तो उसमें आपके लिए एक रोल है, तो थोड़ा सा कॉमेडी है तो आप करेंगी क्या, मतलब मैं आके बात करती हूँ. नहीं मतलब मी येऊन बोलते आहे ना तुमच्याबरोबर. मग गोष्ट वगैरे ऐकवली आणि मग माझा त्याने सांगितलं की हमें एक आपसे कह पूछना है कि आप बिकनी पहनेगी क्या, मतलब नहीं पहनूंगी, अगर पूरा स्विमिंग सूट है तो मैं करूंगी, अगर बिकनी है तो मैं नहीं करूंगी. तो क्यों? वजह है, वजह यह है कि मैं उसमें कंफर्टेबल नहीं रहूंगी, मुझे काम करना है, अगर कपड़े ऐसे हैं और मैं काम नहीं कर सकती हूँ तो मेरा काम करने का मतलब ही नहीं है. तो उसके अलावा अगर आप मुझे कुछ पहराव दे रहे हैं
तो मैं करती हूँ. मग त्याने मला सांगितलं क्या आहे इस इंडस्ट्री मे अगर टिकना है, अगर आना है, अगर बड़ा होना है, तो ये सब चीज़ें करनी पड़ती है, तो ज़रूरी नहीं है. और अगर नहीं करे तो नहीं क्या है. अगर ऐसा बहुत बहुत बड़े बड़े लोगों ने ये इस फुटपाथ से आगे चले गए हैं, बहुत बड़े भी हुए हैं और उनको बहुत से फिल्म्स मिले हैं. मतलब नहीं चाहिए मुझे पिक्चर्स, मुझे पिक्चर्स नहीं चाहिए, मुझे काम चाहिए. और ये मैं नहीं भूल सकती हूँ कि मैं जब आपके पास काम करती हूँ तो मैं किसी की बेटी हूँ, ये मैं नहीं भूल सकती हूँ. और ये जो मतलब ये माहौल लेकर मैं आई हूँ और यही मैं संभालूंगी. आई कैनॉट फॉरगेट दैट आई एम शांता अप्रेस डॉटर. और उन्होंने जो कहा है उसी हिसाब से मैं चलूंगी. इसमें मेरा कोई नुकसान नहीं है. मुझे अभी काम करते हुए 10 साल 12 साल हो चुके हैं और पूरे महाराष्ट्र में ये नाम लोगों को मालूम है. तो इतना अगर नाम लोगों को मालूम है तो मैं ये क्यों करूं? अगर नाम कमाने के लिए ये करना है तो बिकनी ही क्यों? तो ऐसा प्रश्न भी त्यांना केल्यानंतर ते म्हणाले बहुत तेज है ये. अब अपने यहाँ मतलब ये होगा कि नहीं होगा? मैं होगा तो ठीक बात है, नहीं होगा तो कोई बात नहीं. इसमें त्यातात मला काही खंत नाही आहे. ठीक आहे, एखाद्या प्रोडक्शनचा एखाद्या इंडस्ट्रीचा तो रूल असू शकतो, पण तो रूल आम्ही नाही पाळू शकत. मग काय करायचं? नाही तर नाही. म्हणजे खूप महत्त्वाचा प्रसंग होता. म्हणजे त्यावेळी नकार देणं सुद्धा किती महत्त्वाचं होतं आणि खूप धाडसी निर्णय होता. नाही धाडसी म्हणजे मला लहानपणी माझ्या आईनेच सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा आणि काय नाही करायचं ते पहिल्यांदा ठरवा. आधी काय करायचं नाही ते ठरवा, म्हणजे काय शिल्लक राहतं करायला ते बोलेल. गार्गीला असा प्रश्न आहे की सर मगाशी म्हणाले की आता त्यांचे बरेच चित्रपट येणार आहेत आणि भविष्यात समजा माहेरची साडी 2 हा चित्रपट आला तर त्यावेळी जसं अलकाताईंनी ते स्थान भूषवलं होतं तर तसं तुला अलकाताईंची जागा रिप्लेस करायला आवडेल का माहेरची साडी 2 मध्ये? मला तर आवडेलच, पण तो सरांचा डिसिजन आहे. मैं आता पण जेव्हा मला सरांचा फोन आला तेव्हा पण डोक्यात ती एकच हे होती की माहेरची साडी एवढा लेगसी फिल्म, म्हणजे आता त्याला कल्ट क्लासिक वगैरे असे भरपूर नावांनी हा ओळखू शकतो आपण, पण फॉर अ लॅक ऑफ बेटर वर्ड हिट फिल्म. एवढ्या हिट फिल्म नंतर मला पण माहिती आहे की लोकांचे भरपूर एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा कशा प्रकारचे एक्सपेक्टेशन्स आहेत, तर तेवढी थोडी भीती आहे, पण भीतीपेक्षा आय थिंक एक्साइटमेंट जास्ती आहे की कारण इतके वर्षांनंतर सर पिक्चर घेऊन येत आहेत, पण कौटुंबिकच पिक्चर आहे आणि त्याच धर्तीवरचा पिक्चर आहे, तर लोक कसं एक्सेप्ट करतील, किती एक्सेप्ट करतील, आणि कंपॅरिझन तर होणारच, त्याला काही चॉईस नाही आहे, पण आम्ही आमचं बेस्ट दिलं आहे, आता पिक्चर तुमच्या हातात आहे. अगदी शेवटचा प्रश्न की म्हणजे त्याचं उत्तर सर तुम्ही तुमच्यापैकी कोणी देऊ शकता की लेख असावी तर अशी, या टायटलने आम्हाला कळलंय की हा घराघरातला विषय, पण चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार? म्हणजे ट्रेलर लोकांनी पाहिलाय तरी सुद्धा एक प्रश्न आहे की या चित्रपटात आम्हाला नेमकं काय बघायला मिळणार आहे. मी अगोदरच सांगितले की हा घराघरातला प्रश्न आहे. प्रत्येक घरात आपण जर पाहिलं तर एक पाहण्यात असं येतं की घरात समजा वडील हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत किंवा आई आजारी आहे तर पहिली धावून जाते ती मुलगी जाते. आता भावाला जर म्हटलं अरे जरा जा तू आडाबागी म्हणून वडिलांचा किंवा बस तिथं 1-2 तास तिथं हॉस्पिटलमध्ये, तर तो कारण सांगतो नाही ताई एक काम तू जा ना, तर काय आमची जा पार्टी आहे तिकडे मित्रांची, तर जरा तू जा. म्हणजे असं मुलांच्या बाबतीत असं घडतं, पण मुलगी असं कधीच म्हणत नाही. म्हणजे जरी लग्न होऊन जरी ती गेली आणि तिला नुसतं कळलं की आई हॉस्पिटलमध्ये आहे किंवा वडील आहेत तर ती धावत येणार, परत ती नवऱ्याला सांगणार की मी 1-8 दिवस मला इथं राहावं लागेल आईसाठी. पण ते आई वडिलांशी जे मुलीचं जे अटॅचमेंट असते ना, ते
तेवढी मुलांची तेवढी नसते असं मला पाहायला मिळालं. आणि म्हणून मी म्हटलं की आपण मुलीवर बेतलेलाच चित्रपट घेऊया, लेख असावी तर अशी. आणि हा चित्रपट जेव्हा रिलीज होईल आणि पिक्चर संपल्यानंतर जेव्हा लोक उठतील बाहेर जायला ना, तेव्हा मला असं विनंतिंग आहे माझं स्वतःचं की प्रत्येक आई वडील म्हणतील की लेख असावी तर अशी. खूप सुंदर गप्पा झाल्या, खूप चांगल्या गप्पा रंगल्या, खूप किस्से ऐकले, खूप आठवणी जाग्या झाल्या या निमित्ताने. लोकमत फिल्मीकडून तुमच्या या सिनेमाला, लेख असावी तर अशी या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षकांनाही आवाहन आहे की येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, तेव्हा सगळ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. आणि या हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आम्हाला असं सांगायचं आहे की या चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून पाहू नका, काहीतरी मेसेज म्हणून बघा. थिएटरमधून बाहेर जाताना काय सांगायचं आहे दिग्दर्शकाला, काय म्हणायचं आहे कलाकारांना, काय सांगायचं आहे आम्हाला, याचा विचार करा आणि ते घेऊन तुम्ही बाहेर जा. आणि लोकांना सांगा की आम्ही हे घेऊन बाहेर आलो. असा हा चित्रपट आहे. एक गोष्ट सांगतो, शूटिंगच्या वेळेस हिचं चित्रपटात लग्न दाखवायचं होतं म्हणून ते एक टेकडावर देऊळ होतं भोर तालुक्यामध्ये, तिथे आम्ही गेलो. आणि मग आमचा डी ओ पी शॉट कुठे, म्हणजे कॅमेरा कुठे ठेवायचा, काय करायचं म्हणून तो असा फिरत होता देवळाच्या भोवती. तर त्याला त्या बाजूला शेतामध्ये एक जोडपं दिसलं, ते बाई असेल 50 वर्षाची आणि तो पुरुष 60 वर्षाचा, काम करत होते शेतामध्ये. हे मला त्याने सांगितलं येऊन. तर ते बाईने विचारलं, अहो दादा कुठलं पिक्चरचं शूटिंग तुम्ही इथं करताय? तर त्यांनी सांगितलं लेख असावी तर अशी. लेखच पाहिजे हो, हल्लीचे पोरं कुठं विचारतात असं पटकन ती बाई बोलली. म्हणजे तिला टायटल किती पटकन समजलं आणि त्याचा अर्थ पण. तर त्यामुळं मला असं वाटतं की लोक हे टायटल घेणार आणि त्याच्या फार जवळचे. माहेरची साडी जशी प्रत्येक बाईच्या एकदम जवळची, एकदम जवळची आहे ना, तसं ही लेख असावी तर अशी ते पण तसंच आहे. अगदी अगदी अगदी. आणि या कलाकारात खूप मोठमोठे कलाकार आहेत, म्हणजे अभिजित चव्हाण असेल, ओंकार भोजने असेल, सविता मालपेकर असतील, कमलेश सावंत असतील, नयनाताई आहेत, गार्गी आहे, अशी कलाकारांची तगडी फळी या सिनेमात आहे. आणि ज्याचं नावही अगदी घराघरातला आपला आहे, लेख असावी तर अशी. तेव्हा प्रेक्षकांनी हा सिनेमा जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि लोकमत फिल्मीकडून लेख असावी तर अशी या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा.